पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी रोहिणी नक्षत्रांपासून सुरू होत असली तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्लास हा मृग नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृग नक्षत्र हे आकाश मंडपातलं वैशिष्ट्यपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. युगायुगांपासून सामान्यतः 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असं मानलं जातं. अशा या मिरगाच्या पावसाच्या आगमनाची मेघगर्जना म्हणावी तशी ऐकू आली नसली तरी कोंब मारून मिरग साजरा करणाऱ्या खवय्यांनी त्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात कोंबड्यांच्या दरात 20 ते 25% वाढ झाली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभीची ही कवी मनाची तरल अवस्था. कालची अख्खी पावसाची रात, कालची अख्खी पावसाची रात, आज तारीख जुनाची 7, थंडी अंगात भरलो वात, आता घरच्या कोंबड्याचो घात. खरा कायच नसता, खरा कायच नसता, मिरग असोच असता. बक्षीत नाही सगळा ओला, बक्षीत नाही सगळा ओला, हिरियागार दिसता, हिरियागार दिसता, हिरियागार दिसता. सामान्यतः 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. मृग हे आकाश मंडपातलं एक विशेष देखणं नक्षत्र. हरणाचे 4 पाय, त्याच्या पोटात शिरलेला बाण आणि लगतच असलेला तेजस्वी व्याध तारा असा भासणारा हा तारका समूह मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण रात्रभर आकाशात दिसतो. जूनमध्ये आकाशात मृग नक्षत्र दिसतच नाही, कारण सूर्याच्या सान्निध्यात त्याचं तेज लुप्त होत असतं. खरं तर या मागची कथा मोठी रंजक आहे. सृष्टीचा देव ब्रह्मदेव म्हणजे प्रजापती हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडतो आणि मृगाचं रूप धारण करून तिच्या मागे लागतो. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देव व्याधाला धाडतात. मृगातले ते 3 तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण. मृग नक्षत्राच्या प्रारंभी सर्वत्र पर्जन्य देवासाठी नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे. केळीच्या पानावर वाढलेलं जेवण नैवेद्य म्हणून अंगणात किंवा शेतात ठेवलं जातं. अन्य नक्षत्रांना मात्र हे भाग्य नाही. कदाचित ते लक्षात घेऊनच मृग नक्षत्राच्या प्रारंभीच्या दिनासाठी कवी मर्ढेकरांनी पाऊस पाडवा हा शब्द वापरलेला असावा. कोकणातला शेतकरी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच शेतीची साधनं बाहेर काढून शेतीसाठी उपयुक्त असलेल्या साधनसामग्रीची साफसफाई आणि दुरुस्ती करून तयार असतो. जमीन भाजल्याशिवाय ती पिकणार नाही असा परशुराम भूमीला म्हणजेच कोकण भूमीला शाप आहे. त्यामुळे ती आधीच भाजून घेतलेली असते. पहिल्या पावसानंतर नांगरणी पेरणीची गडबड असते. कितीही कठीण काळ आला, शेतीकाम परवडण्यासं झालं तरी शेतकरी राजा मृग नक्षत्राच्या स्वागतासाठी सज्ज होऊन कामाला लागतो. ढगांचा गडगडाट सुरू झाला की शेतकऱ्याला वाटतं जणू परमेश्वरच पाठीवर हात ठेवून आपल्याला लढ म्हणतो आहे. मेघाचा ध्वनी त्याला प्रेरणा देतो. मच्छीमार बांधवांची सुद्धा होड्या किनाऱ्यावर काढायची लगबग सुरू होते. आजकाल त्यासाठी JCB सुद्धा वापर केला जातो. मच्छीमार बांधव सुद्धा मोठ्या उत्साहात मिरग साजरा करतात. मच्छीमार बांधवांचा मिरग साजरा करण्याची फार मोठी परंपरा आहे आणि मिरगात खूप मोठी उत्सुकता असते या लोकांना, मच्छीमार बांधवांना. आणि परंतु गेल्या काही वर्षामध्ये तो 7 तारीखला आपण मिरग म्हणतो, मान्सूनची जी वाटचाल असते ती अडखळत असते, त्यामुळे मिरग बऱ्याचदा साजरा करत येतं. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की जो उत्सुकता असते, जे कुतूहल असतं पाऊस येणार आणि पावसाच्या त्या आल्हाददायक वातावरणात आपण मिरग साधना करणार, ते कुठेतरी मिस होत आहे गेल्या काही वर्षामध्ये. परंतु मिरग म्हटल्यानंतर मटण आणणं, त्यानंतर कोंबडी कापणं, अशा पद्धतीने मिरग साजरा केला जातो. मिरगामध्ये काही इकडची गाणी पण असतात, परंतु आता काही ती विस्मृतीत जात आहेत, गाणी वगैरे आहेत ती. मिरगा दिवशी नेमका बुधवार आल्यानं खऱ्या मांसाहार प्रेमीला आनंद होणं साहजिकच आहे. त्यात कुडाळचा आठवडा बाजार सुद्धा बुधवारच्या दिवशी, त्यामुळेच बाजारपेठेतल्या ओटवणेकर तिठ्यावर भरणाऱ्या कोंबडे बाजारात विशेष गर्दी होती. कोंबड्यांच्या किमतीत सुद्धा 20 ते 25% वाढ झाली होती. आपल्या हिंदू लोकांचा एक सण आहे, त्याच्यामुळे विक्री असते, होलसेल विक्री वाढते, किरकोळ विक्री वाढते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एक फायदा असतो ह्या बुधवारी. म्हणजे 100 मागे 20 रुपयाची म्हणजे 20% आज किंमत वाढलेली आहे आजच्या बुधवारी. उत्तर भारतात उत्तर पश्चिम चमके बिजली दक्षिण वाहे वात ही पावसासाठीची आदर्श परिस्थिती असल्याचं समजतात. आपल्याकडे सुद्धा पावसाच्या आगमनाची वर्दी देणारी विविध नैसर्गिक साधनं जुन्या जाणत्या शेतकऱ्यांना माहिती आहेत. मुरगाचा किडा म्हणजेच इंद्रदीप किडा दिसला की पाऊस येणार हे ठरलेलंच असतं.
पण आज हवामान विभाग त्यांनी ठरवलेली 16 निष्कर्ष सूत्र, उपग्रहावरून घेतलेली ढगांची छायाचित्र असा मोठा फौज फाटा विज्ञानानं उपलब्ध करून दिलाय. परंतु पावसाच्या अंदाजाबद्दल चांगले दिवस अजून काही आलेले नाहीत, अशीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना आहे. ते येतील अशी आशा मात्र कायम आहे. आशा आहे की मिरगाचा हा मुहूर्त पाऊस साधेल, अगदी जमके बरसात होईल आणि मिरगाच्या कोंबडी वड्याची लज्जत अधिकच वाढेल. सायली केसरकरसह निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.